राजापूर तालुक्यातील अंसुरी येथील प्रसिद्ध श्रीदेव गिरेश्वर मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभ सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहायक पोलीस निरीक्षक लोकेश कांसे यांच्या उपस्थितीत सभापती अभिजित तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. स्वच्छता कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांची एकजूट करणे ही कौतुकास्पद कामगिरी असल्याचे प्रतिपादन राजापूर सभापती अभिजित तेली यांनी केले. प्रमुख उद्देश साफसफाई आहेच, पण आपली एकजूट वाढावी, आपल्या भाईदारा राहावं असं साहेबांनी सांगितलं. इथे बरोबर खूप चांगलं सांगितलं की आपल्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी आपल्या समाजातून काही दूर झाल्या पाहिजे. आपल्यातील जे अनेक जे घटक आहेत ते आजही कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये व्यसनाच्या गोष्टी, बाकी अन्य समाजातल्या काही वेगातच प्रवृत्ती असतील, ह्या दूर होण्यासाठी आपण कुठे समाजाचं एकत्रीकरण होणं गरजेचं असतं. ते बचत गटाच्या माध्यमातून, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एका व्यासपीठावर येत असतो आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम असाच भविष्यात चालावा, अशा पद्धतीचं इथे चांगल्या पद्धतीचं आयोजन उत्तरोत्तर होत जावं, ह्याच्यात वाढ हवी. तर स्वच्छता अभियानाप्रमाणेच व्यसन सोडवण्यासाठी व्यसनाधीन लोकांवर उपचार आणि समुपदेशन करण्याची गरज असल्याचे सांगताना ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा, आपण यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकेश कांसे यांनी केले. एका व्यक्तीला, या तरुण जो ऍडिक्टेड व्यक्ती होती दारूची, तिला आम्ही पुण्याला ऍडमिट केलेला ई ॲडिक्शन सेंटरला. आणि तो म्हणजे माझ्या डोक्यात इथं आल्यापासूनच होतं की नुसतं दारू विरोधी दारू तो कोणी जमणार नाही, तर जे दारू पिणारे लोक आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली. 100-150 लोक सुधारतात. श्रीदेव गिरेश्वर यात्रोत्सवाचे औचित्य साधत मागील 5 वर्षापासून चैतन्य संस्था प्रेरित त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्र राजापूरच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सावित्री गाव समिती, महाकाली गाव समिती आणि आडीवाडी गाव समिती या सर्व गाव समितींमधील बचत गटांच्या महिला संस्थेच्या मार्गदर्शनाखाली स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम राबवित आहेत. मंदिर परिसर आणि सुमारे 3 एकर संपूर्ण डोंगर परिसराची स्वच्छता केली जाते. या उपक्रमात श्रीदेव गिरेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायत अंसुरीचे सर्व सन्माननीय सदस्य यांसह ग्रामस्थ सहभागी असतात. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य उल्हास आंबोळकर, समीरा सावंत, पत्रकार प्रमोद गावकर, रमेश सावंत, प्रकाश गावकर, अरविंद रसाळ, शिवाजी मयेकर, अमोल नाचणेकर, संजय दांडेकर, किशोर पंगेरकर, अभिमंदू आंबोळकर, शिरीष पंगेरकर, नागेश घाडी, गाव समितीच्या अध्यक्षा विशाखा आंबोळकर, रूपाली गुरव, नमिता घाडी, सुनील चव्हाण, दीपक लिंगायत, भाऊ पंगेरकर, त्रिवेणी संघाचे सर्व कार्यकर्ते यांसह बचत गटाच्या सुमारे 350 महिला आणि अंसुरी येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी उपसभापती प्रशांत गावकर, श्रीदेव गिरेश्वर देवस्थान ट्रस्टचे संतोष गावकर, मोहन गावकर, सरपंच शीतल पंगेरकर, उपसरपंच रामचंद्र कनेरी, ग्रामसेवक राजेंद्र प्रसाद राऊत, त्रिवेणी संघाच्या पदाधिकारी दिशा वाडेकर, त्रिवेणी संघाचे व्यवस्थापक राजन लाड आदी मान्यवर उपस्थित होते. देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत अंसुरे यांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. कोकण लाईव्ह साठी राजन लाड, राजापूर.